नमस्कार। हेमंत जोशी, नवई प्राथमिक शाळा, राजा बक्षा, नागपूर। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत फन विथ लाईन। फन विथ लाईन म्हणजे काय, तर चला आपण शिकूया यात काय काय आहे पाहूया। मित्रांनो, आपल्या मुलांना, आपल्या पाल्यांना आज आपण लाईन ची ओळख करून देणार आहे। लाईन म्हणजे रेषा। आता रेषा कुठल्या कुठल्या आहेत, त्यांना काय काय नाव आहेत, ते पहिल्यांदा आपण समजून घेऊ आणि नंतर तुम्हाला त्या पाल्यांना समजून सांगायचे आहे। मित्रांनो, माझ्याजवळ हा एक पेपर आहे, या पेपरला मी अशी फोल्ड केली। आता फोल्ड केल्यानंतर ही जी एज दिसते आहे ती स्ट्रेट आहे, सरळ आहे, म्हणून याला आपण म्हणूया स्ट्रेट लाईन। स्ट्रेट लाईन, स्ट्रेट लाईन म्हणजे व्हर्टिकल लाईन। स्ट्रेट लाईन म्हणजे व्हर्टिकल लाईन। आता हा पेपर मी असा आडवा केला तर आता ही जी लाईन दिसते आहे आपल्याला, ही लाईन झाली आता हॉरिझॉन्टल लाईन, किंवा याला आपण म्हणू शकतो स्लिपिंग लाईन। हॉरिझॉन्टल लाईन किंवा स्लिपिंग लाईन। त्यानंतर हा जो पेपर आहे मी याला असा तिरपा केला तर ही जी लाईन तयार झालेली आहे, ही लाईन जी आपल्याला दिसते आहे, एज दिसते आहे या पेपरची, या लाईनला म्हणूया आपण स्लोपिंग लाईन। स्लोपिंग लाईन किंवा इन्क्लाइंड लाईन। स्लोपिंग लाईन, इन्क्लाइंड लाईन किंवा यालाच आपण डायगोनल लाईन सुद्धा म्हणू शकतो। तर हे लाईनचे तीन प्रकार आपण पाहिलेले आहेत। आता आपल्याला पाल्यांकडनं याचा सराव करून घ्यायचा आहे। हा सराव कसा करायचा आहे ते पाहूया। आता स्केलच्या साह्याने, स्केल म्हणजे रुलर, याच्या साह्याने लाईन कशी आखायची ते आपल्याला आपल्या पाल्यांना शिकवायचं आहे। स्केल पकडताना अशा पद्धतीने स्केल पकडायची आहे, इथे बोट ठेवायची आहे, दोन बोट, हातात पेन्सिल घेऊन त्याच्या कडेने इथून लाईन आखायची आहे आणि म्हणायचं आहे स्ट्रेट लाईन, स्ट्रेट लाईन, स्ट्रेट लाईन, स्टँडिंग लाईन, स्ट्रेट लाईन, स्टँडिंग लाईन। अशा पद्धतीने त्यांच्याकडनं आपल्याला सराव करून घ्यायचा आहे। स्ट्रेट लाईन, स्टँडिंग लाईन हे शब्द त्यांच्याकडनं म्हणून घ्यायचे आहे। त्यानंतर स्केल आडवी ठेवायची आहे, खालून पकडायची आहे आणि इथून पेन्सिलनी रेखा आखायची आहे, ही लाईन आखायची आहे आणि म्हणायचं आहे व्हर्टिकल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन, स्लिपिंग लाईन, स्लिपिंग लाईन, हॉरिझॉन्टल लाईन। अशा पद्धतीने पेज, दोन पेज कागदावरती त्यांच्याकडनं आपल्याला सराव करून घ्यायचा आहे। आता तिसरा प्रकार पाहू आपण, स्लोपिंग लाईन। स्लोपिंग लाईन, स्लोपिंग लाईन, स्लोपिंग लाईन, डायगोनल लाईन, इन्क्लाइंड लाईन। तर अशा पद्धतीने लाईन आखायची आहे आणि विद्यार्थ्यांना कडनं हा सराव आपल्याला करून घ्यायचा आहे। ठीक आहे, लाईन आखण्यासाठी फक्त रुलरच आपल्याला पाहिजे अशातला भाग नाही, आपल्याजवळ जे साहित्य अवेलेबल असेल त्याने सुद्धा आपण लाईन आखू शकतो। आता हे रेखा कशा आखायच्या, माझ्याजवळ आता बुक आहे, या बुकच्या साह्याने सुद्धा मी इथे लाईन कशी आखायची ते आपण पाहणार। व्हर्टिकल लाईन, स्टँडिंग लाईन, व्हर्टिकल लाईन, स्टँडिंग लाईन, अशा पद्धतीने आपण बुकच्या साह्याने या लाईन आखलेल्या आहेत। हॉरिझॉन्टल लाईन, स्लिपिंग लाईन, हॉरिझॉन्टल लाईन, स्लिपिंग लाईन, डायगोनल लाईन, इन्क्लाइंड लाईन, डायगोनल लाईन, स्लोपिंग लाईन,
ही आता याच दिशेने असेल अशा कदाच नाही. ही सुद्धा स्लोपिंग लाईन झाली, ही सुद्धा स्लोपिंग लाईन झाली. ही लाईन आता वरतून खालून वरती चाललेली आहे, डाऊन टू अप, डाऊन टू अप स्लोपिंग लाईन. ही लाईन स्टँडिंग लाईन, डाऊन टू अप, अप टू डाऊन, डाऊन टू अप, अप टू डाऊन, डाऊन टू अप स्ट्रेट लाईन, स्लिपिंग लाईन, हॉरिझॉन्टल लाईन, लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट, अशा पद्धतीने आपल्याला या लाईन याचा सराव आपल्याला विद्यार्थ्यांकडनं, आपल्या पाल्यांकडनं करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण पाहूया फ्री हँड लाईन, म्हणजे कसल्याही साहित्याचा उपयोग न करता आपल्याला लाईन आखायची आहे. स्ट्रेट लाईन, वर्टिकल लाईन, स्ट्रेट लाईन, वर्टिकल लाईन, एकदम सरळ येणार नाही, हळूहळू याचा सराव होईल आणि सरावाने आपले पाल्य हे सगळं शिकणार आहे, ग्रहण करणार आहे, अनुभव घेणार आहे. लेफ्ट टू राईट हॉरिझॉन्टल लाईन, राईट टू लेफ्ट हॉरिझॉन्टल लाईन, स्लोपिंग लाईन, अप टू डाऊन स्लोपिंग लाईन, डाऊन टू अप, अशा पद्धतीने आपल्याला आपल्या पाल्यांना सराव द्यायचा आहे. नमस्कार.